सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोतवाल संघटनेचा जिल्हा मेळावा कुडाळ येथे झाला. गेली 50 वर्षे महाराष्ट्र शासन कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून मान्यता देत नाही. अनेक आंदोलने कोतवाल संघटनेने केली, यात काही कोतवाल निवृत्त सुद्धा झालेत. मात्र शासनाने आजपर्यंत मागणी मान्य केल्या नाही. मात्र आता गप्प बसणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे. नमस्ते, मी गणेश साहेबराव बोले, कोतवाल संघटनेचा पदाधिकारी व अध्यक्ष. या नात्याने आज सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका येथे आज महत्त्वाची कोतवालांची जी आज जो मेळावा ठेवण्यात आलेला आहे, तो शासनाने कोतवालांची गेल्या 50 वर्षापासून तर आजपर्यंत जी मुख्य मागणी असलेली कोतवालांना चतुर्थश्रेणी मिळावी ती कशी डावलण्यात आलेली आहे, त्याबद्दल आज या कुडाळ इथे महत्त्वाचा मेळावा ठेवण्यात आलेला आहे. आमचा महत्त्वाचा विषय असा होता की कोतवालांचा गेल्या 50 वर्षापासून कोतवालांना चतुर्थश्रेणी मिळावी म्हणून हा विषय गेल्या कित्येक दिवसापासून राज्यातले सर्वच कोतवाल वेगवेगळ्या प्रकाराने आंदोलन केले. सगळ्या जे नाही करायचं त्या प्रकारचे आंदोलन केलेले प्रत्येक कोतवालांनी. आणि एवढं आंदोलन करता करता काही कोतवाल लोक रिटायर पण झालेले, काही कोतवाल भीक मागत आहेत, पण शासनाने आजपर्यंत आमची मागणी ही मागणी केलेली नाही. म्हणून शासनाने गेल्या 18/3/2017 रोजी एक छत्र योजना एक तयार केली आणि त्यामध्ये कोतवालांची मुख्य मागणी असलेली कोतवालांना चतुर्थश्रेणी मिळावी ही डावलण्याचा प्रयत्न जो केला आहे तो योग्य नाही आहे. म्हणून त्याच गोष्टीवर आज ज्या इथला जो मेळावा आहे, तर तो शासनाने कसा आमची मागणी डावल म्हणजे कोतवालांना चतुर्थश्रेणी मिळावी नाही मग द्यायची नाही याच्या पाठीमागं कसं कारण आहे काय, त्या विषयावर आज इथं महत्त्वाची चर्चा व रूपरेषा पुढची ठरली. तर राज्यातील कोतवालांच्या वतीने आमचा पोलीस पाटील, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांचा आमचा कुठलाच ताळमेळ बसत नाही आहे. अंगणवाडी सेविकेचं काम वेगळं आहे, पोलीस पाटलाचं काम वेगळं आहे, आशा वर्करचं काम वेगळं आहे. आम्ही 24 तास हे महसूलचं काम करतो, मग ते नोटिसा वाटणं असो, शासकीय पैसे जमा करणं असो, एनएटॅक्स वसुली असो, इतर मंत्रालयातल्या नोटिसा असो, कलेक्टरच्या नोटिसा असो, तहसीलदारच्या नोटिसा असो, ब्रांचच्या नोटिसा असो, ह्या सगळ्या नोटिसा बजावण्याचं काम गावापासून हा कोतवाल करत असतो. तो 24 तास शासनाची सेवा करत असतो. पण एवढं 24 तास सेवा करून पण शासन कोतवालांना फक्त 5,000-10,000 रुपये मानधन देतं. जर आजच्या महागाईच्या काळामध्ये जर म्हटलं तर 5,000-10,000 रुपयामध्ये काही एक कुटुंब चालूच शकत नाही काही बी. म्हणजे या हिशोबाने तर आज जे आमची जी मागणी होती का आम्हाला चतुर्थश्रेणी द्या, जर आम्ही शासनाचं जर एवढं काम करतो तर मग आम्हाला चतुर्थश्रेणी का नाही देऊ शकत. म्हणून शासनाने आम्हाला मागणी मान्य होऊ नये म्हणजे कशी दिशाभूल करायची म्हणून एक छत्र योजना तयार केली आणि त्या योजनेमध्ये कोतवालांची जी मुख्य मागणी होती ती डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यानुसार आम्ही आमची जी कोतवाल कशा पद्धतीचा काम करतो व काय कशा प्रकारे तो शासनाला वेळोवेळी मदत करत असतो हे शासनाला वेळेच्या आत सिद्ध केलेलं आहे. जेणेकरून समिती 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करणार होती मंत्रालयामध्ये. हा आमचा अहवाल हा 1 महिन्याच्या आत शासनाला सादर केलेला आहे आणि कोतवालांची मुख्य मागणी असलेलीच मागणी व्हावी, कोतवालांना चतुर्थश्रेणी देण्यात यावी, या गोष्टी सगळ्या शासनाला पटवून दिलेल्या आहे. व मागच्या जी 11 तारखेची जी वित्त सचिव DK जैनसाहेब यांच्या दालनामध्ये जी मीटिंग झाली 11/10/2017 त्यावेळेस पण कोतवालाच्या कामाची रूपरेषा ही सर्व सचिवांच्या समितीच्या समोर सगळ्यांना ही सिद्ध करून दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला एक छत्र योजनेतून बाहेर काढण्यात यावं व जी आमची मुख्य मागणी आहे ती मागणी आमची मंजूर करण्यात यावी. एवढे बोलून मी माझे दोन्ही शब्द संपवतो. जर समजा शासनाने जर आमची मुख्य मागणी जर मान्य केली नाही, आता ठीक आहे, आम्ही एवढे करून जरी आमचं म्हणजे ज्या पद्धतीने शासनाला आम्हाला सांगता येतं त्या पद्धतीने आम्ही सगळं कागदपत्र पुराव्यानिशी हे सचिवांसमोर व राज्यपालांपासून सचिवांसमोर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहे व कागदपत्री सगळे पाठपुरावा केलेला आहे. पण एवढंही करून जरी आम्हाला परत डावलण्यात आलं तर आम्हाला काहीतरी येत्या पुढील काळात काहीतरी मोठं नियोजन करून वेगळं दिशा ही ठरवली जाईल.
ज्यावेळेस आमची मागणी म्हणजे अजून योग्य न्याय मिळाला नाही, योग्य न्याय जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही पुढचं आमचं डिसिजन हे वेगळ्या पद्धतीने घेऊ. मग आता ते मग त्यावेळेस आम्ही जे नाही ते करण्यासाठी तयार. एवढं बोलून मी माझे दोन्ही शब्द संपतो.